प्रथम आज संविधान दिनाच्या मी सर्व भारतवासियांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मनपूर्वक शुभकामना देतो। या शुभकामना देण्यासाठी आणि संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। भारतीय जनता पक्षावर नेहमीच हे आरोप होत आले आहेत की संविधान बदलण्यासाठी आम्ही आलेलो आहे, परंतु हा आरोप आयुष्यभर ज्यांनी जीवनात खोडसाळपणा केलेला आहे, ज्यांनी संपूर्ण भारताची शकल पाडण्याचं ज्यांचं आयुष्य गेलं आणि भारत जोडोचं नाटक आणि नौटंकी करणाऱ्या लोकांचा आरोप आहे, आणि त्यामुळे या आरोपाला उत्तर देण्याची आम्ही आवश्यकता समजत नाही। परंतु प्रधानमंत्री झाल्यानंतर ज्या आदरणीय नरेंद्रजी मोदींनी ज्या पद्धतीनं संपूर्ण देश जोडला आणि संपूर्ण विदेशात भारताची जी ताकद वाढवली, सगळ्या अर्थानं ते पाहूनच आणि संविधानाचा सन्मान करत, संसदेचा सन्मान करत ज्या पद्धतीनं या देशाची वाटचाल पुढे सुरू आहे, ते बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत। कारण बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949 संसदेमध्ये भाषण करतानाही म्हणलं की संविधान चांगलं की वाईट हे आम्ही ठरवणार नाही, हे त्याचं पालन करणारे आणि त्याचं एक्झिक्युशन करणारे लोक ठरवतील, आणि तेच आज आमच्या पुढे दिसून पडत आहे। स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही या देशाच्या प्रधानमंत्र्यांना प्रधानमंत्री आवास योजना, जनधन योजना, गॅस योजना अशा पद्धतीच्या योजना जर राबवाव्या लागत असतील तर हे या देशाच्या तत्कालीन राज्यकर्त्यांचं अपयश होतं। आणि म्हणूनच आज मोदीजींच्या रूपानं संविधान निर्मात्यांना पाठराखण करणारे आणि संविधानाची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी करणारे प्रधानमंत्री भेटले। मी खूप धन्यवाद देतो आणि परमपूज्य बाबासाहेबांना अभिवादन करतो। धन्यवाद। जय भीम।